उन्हाळा खंडाळा बंद करा असं म्हणून पावसाळी पर्यटनावर 31 जुलै पर्यंत निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांची याच्यावरती रोजीरोटी अवलंबून आहे त्यांच्या मनावर रोष निर्माण झाला आहे. चला जाणून घेऊया काय म्हणतायत ती माणसं. डॅम परिसराच्या जवळपास 1500 कुटुंबांचा या 4 महिन्यांचा व्यवसाय बुडणार आहे. त्यामुळे बुशी डॅम लोणावळा खंडाळ्यातील गावाले भलतेच आक्रमक झाले. आमच्या पाठीत तुम्ही वार केला, 4 महिन्यातच आमचा धंदा असतो, त्यावरही तुम्ही निर्बंध लादलेत, आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप गावकरी करत आहेत. लोणावळा खंडाळ्यातल्या अनेक ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या हंगामात छोट्या दुकानदारांची चलती असते. या 4 महिन्यातच त्यांचा सीझन असतो. या 4 महिन्यांसाठी कर्ज काढूनही दुकाने थाटली जातात असे स्थानिक गावकरी म्हणत होते. पण या वर्षी या दुकानदारांवर निर्बंधाची कुऱ्हाड कोसळली आहे. लोणावळा खंडाळ्यातील पावसाळी पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली. शिवाय तिथे असणाऱ्या दुकानदारांवरही निर्बंध लादण्यात आले. याचं कारण म्हणजे ते होणारे काही ना काहीतरी अपघात आणि त्या अपघातात दवगावणारी माणसं. पण इथे स्थानिक गावकरी चांगलेच भडकले. जवळपास 1500 कुटुंबाची उपजीविका या दुकानांवर चालते. निर्बंध असताना कोणती पूर्वसूचना दिली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. आमची दुकानं बंद करणार असाल तर मग लोणावळा खंडाळाच बंद करा ना, सर्व हॉटेल्स मोठी दुकानंही बंद करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली. एकाच रात्रीत हा निर्णय घेऊन तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पावसाळ्यात बुशी डॅमवर होणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते. शिव मात्र काही दिवसांपूर्वी इथे एक मोठी दुर्घटना घडली होती. एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले होते. पर्यटक नियम पाळत नाही, मजा करण्याच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. या घटना टाळण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आणि त्याचा फटका स्थानिक गावकऱ्यांना बसत आहे. हे निर्बंध लादण्यावरही पर्यटक इथे येणारच ना, मग तेव्हा तुम्ही काय करणार असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला. तुम्हाला जर याच्यात काही म्हणायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघत राहा.